गणपति बाप्पा मोरिया। हेलो फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम टू द एमजेज राइड। एमजेज राइड वर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर ऍक्च्युअली आता 2 महिन्यानंतर हा व्लॉग बनवतोय, थोडा खूप डिले झाला हा या नेक्स्ट व्लॉगला। तुम्हाला आपल्या थंबनेलवरनं आणि व्हिडिओच्या टायटलवरनं कळालंच असेल की आज आपण चाललेलो आहोत नंदनवन रिसॉर्टला। विरारमध्येच आहे, जास्त लांब नाही आहे, खूप दिवस काही प्लॅन नव्हता झालेला, तर हा अचानकमध्ये एक प्लॅन झाला दिवाळीच्या दरम्यान। आणि तर सगळे चाललेलो आहोत आम्ही, 10-11 जण आहोत आज। बाकीचे कुठे आहेत? तुम्हाला तुम्हाला बोलतोच ना एकटा राईडवर का जातो, म्हणून मी एकटा राईडवर जातो। ऍक्च्युअली मित्रांमध्ये असंच असतं, जेव्हा आम्ही कुठे निघतो ना लेट होतच होतो। आता वाटतं अजून एक गाडी यायची बाकी आहे, नाही 2 गाड्या यायच्या बाकी आहेत, ते आलेत। तर निघू आता। हा चला मग, आता इकडनं डायरेक्ट रिसॉर्ट वरती भेटूया, कुठे मध्ये थांबतात का बघूया। तर आता आपली राईड चालू झालेली मित्रांनो, तर आय थिंक 27 किलोमीटर इकडनं आहे डिस्टन्स, तासभराची राईड असेल। मी पण म्हटलं चला आता खूप दिवस काही राईड नाही केली, तर म्हटलं छोटी राईड तर छोटी राईड। मित्रांनो आता तुम्ही सांगा मला की ह्या व्हिडिओजमध्ये साऊंड क्लिअरिटी कशी आहे, कारण मी आहे ना एक ॲडॅप्टर घेतला आहे, जसा गोप्रोला एक ॲडॅप्टर येतो माईक ॲडॅप्टर, तसा डी जे ऑस्मोला सुद्धा एक माईक ॲडॅप्टर येतो, तर त्याला सिनोवा माईक ॲडॅप्टर असं बोलतात। त्याच्यासोबत एक माईक पण घेतलेला आहे, तर तुम्ही मला सांगा व्हिडिओमध्ये की त्याची क्लिअरिटी कशी वाटते, साऊंडची क्लिअरिटी। कारण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये कसं व्हायचं की आवाज फाटायचा, मीन्स विंड नॉईज खूप यायचा। तर आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की जास्त विंड नॉईज येतोय का कमी विंड नॉईज होतोय का आवाज क्लिअर येतोय की नाही येत आहे, जे काय असेल ते तुम्ही मला व्हिडिओमध्ये सांगा। चला सुहास भाऊ आपल्यासाठी थांबलेले, सुहास म्हटलं आपल्यासाठी थांबलेला, कसं जायचं रे बाबा, इथं नेहमीच ट्रॅफिक झालंय, काय करायचं बोला। मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण जवाहरला गेलेलो इथून, तेव्हा काय डेंजर, इथे पाणी साचलेलं, मदत म्हणजे खड्डे एवढे मोठे होते त्याच्यात तेवढे पाणी साचलेलं आणि काय समजत नव्हतं केवढा खड्डा डीप आहे। आपले मित्र बाय बाय। येऊन दे येऊन दे, मस्त तेजस असं जाताना इकडनं, हा इकडनं सुहास जाताना। मातीवरनं थोडं गाडी चालवायला रिस्की याच्यासाठी असतं की थोडं टायर स्लिप मारतात, ग्रॅव्हल असते ना त्याच्यावरनं स्लिप मारतात टायर। आणि आज आपल्या मागे पिलियन सुद्धा आहे विवेक। चला गर्मीत ना व्लॉग बनवायचा आहे, कंटाळा असतो की चला ना, धूळ वगैरे भरपूर उडते पावसाळ्यात ना, कसं काय धूळ वगैरे उडत नाही, हां चिकळ पाणी असतं पण त्याचा काय एवढा इश्यू नाही, पण धूळ नसते। पण गर्मीत ना हिवाळ्यात ना ब्लॉग बनवायचं झालं ना की ते माती बिती पूर्ण तोंडात बिंडात होतं सगळी, थोडं थोडस ट्रॅफिक दिसत आहे, नाही आहे का आहे, आहे थोडस ट्रॅफिक आहे। हेल्मेट का प्रयोग करेल, तरी लोक हेल्मेट घालत नाहीत, मला समजत नाही लोक बाईक वरती हेल्मेट का नाही घालत, बाईक असो स्कूटी असो हेल्मेट घाला,
त्याच्यात लाज वगैरे काय बाळा हे करू नका, आम्हाला कसं आहे पुढे चाललं आहे, हातात हेल्मेट आहे पण डोक्यात नाही घातलं आहे, नक्की त्याची अक्कल हातात असावी. चष्मा घातला आहे पण हेल्मेट नाही घातलाय, वा वा काय लोक आहेत यार. तर चष्मा घालू शकतो पण हेल्मेट नाही घालू शकत, कोण हे लोक, कहां से आते हैं ये लोग. हेलमेट घालो मित्रांनो. जावा हिरो पॅशन आणि जिक्सर आणि हे आपले मायस्ट्रो. हा धनासारखंच दिसला रे. नंदनवन रिसॉर्टचा आपल्याला बोर्ड दिसलेला आहे पहिला, म्हणजे आता इथे जवळ आलेला आहे रिसॉर्ट. आपण नंदनवन रिसॉर्टच्या पार्किंगमध्ये आपली गाडी लावतो आणि इकडे ह्या साईडला राईट साईडला हे रिसॉर्ट आहे. खाना पकडासारखं अंदर बॉडी दाखवते मस्त आहे की भुर्जी होती कुठे होती कोंबडी होती त्याची भुर्जी त्याच्या पुढे आहे काय नव्हती. ठीक आहे मित्रांनो, तर मस्तपैकी नाश्ता आता आम्ही करतोय. मिसळ पाव आहे, पोहे आहे, भुर्जी आहे, खाणार आणि मस्तपैकी पूलमध्ये जाऊन उड्या मारणार. तर मी खाण्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो, मला भूक लागली. इकडे हायकर समीर अरे हा चायना वरनं, आमच्याकडे इम्पोर्टेड माणसं आहेत. चला तुम्ही खा, तुम्हाला भूक लागली.
मित्रांनो आता आम्ही इकडच्या राजूवाला स्लाइड वर जात आहोत. सगळे मागे लागलेले आहेत. सध्या पुढे समीर आणि मी आहे. आपण असे पळसाड दाखवा ना, पळसाड दाखवा ना. मित्रांनो इकडे जेवणाची अनाउन्समेंट केलेली आहे, त्याच्यामुळे आता आम्ही जेवायला आलेलो आहोत. तर बघूया तर जेवणामध्ये काय काय मेनू भेटतात इकडे. इकडे ज्याप्रमाणे मेनू लिहिले आहेत ना, तिकडे दिसत आहे की पहिल्यात सगळ्यात पहिलं इकडे अशी सॅलडने सुरुवात होते. नंतर पापड आहे, पुरी आहे, चपाती, पण स्टीम राईस आहे, व्हेज पुलाव भेटतो, दाल तडका, चना मसाला, इकडे काय व्हेज मिक्स, मलाटाची भाजी असेल, पुन्हा शिरकुर्मा. हाँ ठीक है, तसं आता हे मला दाखवत आहे इकडे लोणच्यापासून सुरुवात आहे. त्याच्यानंतर सलाड, पापड, पुड्या आहेत, चपात्यासुद्धा आहेत, भात आहे, स्टीम राईस आहे ॲक्च्युली. त्याच्यानंतर हा व्हेज पुलाव आहे, हे आहे दाल तडका. ओके, इथे सांगायला पाहिजे चना मसाला आहे, मिक्स व्हेज. ओके, आणि हा शिरकुर्मा आहे, तुम्ही बघू शकता की हे टेस्टी दिसतं. आणि ह्या साईडला नॉनव्हेजसुद्धा आहे, चिकन मसाला. ओके, आणि हे कुठला आहे, चिकन पकोडा. ओके, चिकन पकोडा सेम आहे. तर तुम्ही बघू शकता किती उत्तम प्रकारचे जेवण इकडे भेटते आहे. सो एकदा तुम्ही व्हिजिट करा इकडे, खूप छान प्रकारचे जेवण, आणि खूप इकडे तुम्ही पॅसेजसुद्धा बघू शकता. आणि इकडे सुद्धा सेम प्रकारचे मेनू आहेत, आय थिंक मी बघतो आहे, सेम पापड वगैरे सेम आहे. तर तुम्ही इकडे ज्याप्रमाणे जागा बघू शकता, खूप मस्त अशी जागा आहे बसायला वगैरे. तर आता बघूया, आता अजून जेवण स्टार्ट नाही झालं, जेवण स्टार्ट झालं की मग आपण बघू अजून काय तुमचे काय असते. आणि तोपर्यंत सगळे इकडे चिल आउट मारत आहेत. हा मॅट घ्यावी लागेल. मित्रांनो आता आम्ही ह्या ब्लॅक होल मध्ये चाललेलो आहोत. बन गुड साहेब बन लाल बटर.
मित्रांनो, आता सगळे मजा मस्ती करून झालेले, नाश्ता वगैरे केलेला आहे, तर सगळे आता इथे बसलेत, थोडा नाश्ता बिश्ता करून थोडे सगळे फ्रेश झालेले आहेत. तर आता आम्ही निघतो आहे. तर तुम्हाला कसा व्हिडिओ, कशी वाटली आमची धमाल, कशी वाटली हे नक्की व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.